गडचिरोलीचे जवान नेहमीच जीव धोक्यात घालून माओवादी विरोधात मोहिमेत सतत व्यस्त असतात. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत तणावात राहणाऱ्या गडचिरोलीतल्या C60 शेकडो जवानांनी पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत होळी साजरी केली. अभियानामध्ये 50 जास्त पोलीस ठाण्यामध्ये जे जवान तैनात आहे त्या जवानांची होळी मी तुम्हाला दाखवते. हे शेवटच्या टोकावरील पोलीस ठाणे अति संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी कशा पद्धतीनं कर्तव्य बजावत असताना पोलीस जवान आपली होळी खेळत आहे त्यामध्ये कोरडी होळी आहे. आपण बघू शकता रंग हा कोरडा रंग आहे, गुलाल आहे त्यामध्ये, गुलाबी आहे, निळा सगळे रंग आहे आणि सोबत पाण्याचा वापर करण्यात आलेला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिसूक्ष्म भागाच्या प्रत्येक पोलीस आउटपोस्टवर ही परिस्थिती आहे. आम्ही हे जे होळीचे 7 रंग आहेत हे ते एन्जॉय करण्याचा प्रयत्न करत असतो की सगळ्या अंमलदारांना अधिकाऱ्यांना आपण घरापासून लांब राहत आहोत अशी काय भावना जाणवू नये. हे आपलं पुढची चिन्ह म्हणजे एक कुटुंब आहे, घर आहे असं समजावं. आम्हाला इथे खूपच छान अनुभव आला. सर्वजण एकत्र येऊन होळीच्या सणाचा आनंद खूप छान लुटत आहेत असं वाटत आहे की जसं काय आम्ही घरीच आहोत.